जैन मुनी आचार्य विद्यासागर महाराजजी यांनी समाधी घेत देहत्याग केला आहे. मध्यरात्री 2:30 आचार्य विद्यासागर महाराजजी यांनी अखेरचा श्वास घेतला. अमरावती जिल्ह्यातून शेकडोंच्या संख्येने जैन समाज बांधव अंतिम दर्शनासाठी पोहोचले. रविवारच्या दुपारी 1:00 जैन विधीअनुसार अंतिम संस्कार करण्यात आला. जैन मुनी आचार्य विद्यासागर महाराज यांनी समाधी घेत देहत्याग केला आहे. मध्यरात्री 2:30 आचार्य विद्यासागर महाराज यांनी अखेरचा श्वास घेतला. छत्तीसगडमधील डोंगरगड येथील चंद्रगिरी तीर्थ येथे देह सोडला. आचार्य विद्यासागर महाराज यांनी गेल्या 3 दिवसांपासून अन्न जल त्याग केला होता. त्यानंतर ते ब्रह्मलीन झाले. ते गेल्या 6 महिन्यांपासून डोंगरगड येथील चंद्रगिरी येथे राहत होते आणि गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते. त्यानंतर त्यांनी रात्री 2:30 अखेरचा श्वास घेतला. ही माहिती संपूर्ण देशात पसरताच अनेक भागातून जैन समाजातील बांधवांनी अंतिम दर्शनासाठी डोंगरगड येथे धाव घेतली. रविवारी दुपारी 1:00 जैन विधी अनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. अमरावती जिल्ह्यातून शेकडोंच्या संख्येने जैन समाज बांधव अंतिम दर्शनासाठी पोहोचलेत. अमरावती शहरातून जैन समाजातील प्रतिष्ठित नागरिक सुदर्शन गांग, प्रदीप जैन, जवाहर गांग, अभिनंदन पेंढारी, दिगंबर समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते.